नमस्कार, मी संकेत आवटे। जेव्हा जेव्हा मी तुम्हाला स्टॉक रिलेटेड व्हिडिओज बनवतो त्यावेळी प्रचंड प्रतिसाद तुमचा येतो आणि खूप जास्त कमेंट येतात की अजून स्टॉक आम्हाला रिकमेंड करा, त्याचं ॲनालिसिस करून सांगा। लास्ट टाइम 2 पेनी स्टॉक मी तुम्हाला सांगितले होते, छोटे 100 रुपयाचे आतले स्टॉक सांगितले होते आणि ते स्टॉक सांगितल्यानंतर 8 दिवसांमध्ये 25% राईज त्या दोन्ही स्टॉकमध्ये पाहायला मिळाला। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, बघू शकता। ते दोन्ही स्टॉक तुम्ही लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता असं माझं मत होतं। बाकी जे मी व्हिडिओज बनवतो आहे ते एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तो डिसिजन घेऊ शकता त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही। आजचा पहिला स्टॉक आहे रूट मोबाईल। आता जे स्टॉक मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय, आजचे दोन्ही स्टॉक हे लॉंग टर्म प्लेअर आहेत, प्रचंड चांगली कंपनी फंडामेंटली आहे आणि मोनोपॉलीसुद्धा यांची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता योग्य प्राईजला सुद्धा आपल्याला ते मिळत आहेत। 25-30% करेक्शन त्या दोन्ही स्टॉकमध्ये झालं आहे, त्यामुळे आत्ता आपण इन्व्हेस्ट करायला काहीही हरकत नाही। लॉंग टर्मसाठी खूप चांगले रिटर्न आपल्याला मिळणार। प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करत जायचं, जसं आपण SIP करतो ना, या महिन्याला 1,000, पुढच्या महिन्याला 1,000, त्याच्या पुढच्या महिन्याला 1,000, आपण ॲव्हरेजिंग करत जातो। फॉर एक्झाम्पल, रिचमीवर तुम्ही जाता आणि तिकडे SIP करता किंवा कोर्स जॉईन करता, हे करण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवावी लागते, तुमच्या डिटेल्स भराव्या लागतात आणि ते भरण्यासाठी मोबाईल व्हेरीफाय करण्यासाठी एक OTP तुमच्या मोबाईलवर येतो। हा OTP कोण सेंड करतो? मी बसलेलो असतो का इकडे मोबाईल घेऊन, हा यांचं लॉग इन आलं आहे आता यांना मोबाईलवर OTP पाठवा, असं होत नाही ना। मग हे करण्याचं काम एक कंपनी करते आणि तीच कंपनी म्हणजे रूट मोबाईल। या रूट मोबाईल कंपनीसोबत आमचा टायअप असतो, माझाच काय, मोठमोठ्या बँकांचा असेल, मोठमोठ्या कंपन्यांचा असेल, त्यांच्या वेबसाईटचा असेल, तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर SMS पाठवण्याचं काम ही कंपनी करते। या कंपनीने पाठवलेला SMS आमच्या सिस्टममध्ये येतो, दोन्ही कोड जेव्हा मॅच होतात, इंटर OTP म्हणतो ना आपण, ज्यावेळी तुम्ही तो OTP टाकता तो OTP आमच्या सिस्टमसोबत मॅच होतो आणि तुम्हीच लॉग इन करताय हे क्लिअर होतं। हे जे काम करते ती हीच रूट मोबाईल कंपनी करते, त्यामुळे ही कंपनी प्रचंड चांगली आहे, प्रचंड मोनोपॉली आहे आणि कंपनीची सर्व्हिस ही आमच्यासाठी चांगली आहे। आता ही कंपनी डायरेक्ट तुमच्यासाठी प्रोडक्ट नाही बनवत, त्यामुळे तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नाही। जसं हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, ITC असेल, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, हे सगळे तुमच्यासाठी डायरेक्ट प्रोडक्ट बनवतात कस्टमरपर्यंत। हे बिझनेससाठी सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात, मॅक्सिमम मोनोपॉली यांची यामध्येच आहे, त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नसेल। म्हणून मी थोडंसं या स्टॉकबद्दल तुम्हाला अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। दोन्ही स्टॉकबद्दल जास्त फंडामेंटल ॲनालिसिस करणार नाही, कारण ऑलरेडी ॲनालिसिस करूनच मी तुम्हाला हे दोन्ही स्टॉक रिकमेंड करतोय। जर तुम्हाला बघायचं असेल इन डेप्थ ॲनालिसिस, कम्प्लीट बॅलन्सशीट, तर कमेंट करा डिटेल ॲनालिसिस, तेव्हा मी अजून इन डिटेल व्हिडिओ बनवेन। आता जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, 10 मिनिटांमध्ये दोन्ही स्टॉक मी तुम्हाला दाखवून कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। रूट मोबाईल हा स्टॉक आहे, आता सध्या याची करंट प्राईस सुरू आहे 1812 रुपये। जर तुम्ही याचा चार्ट बघितला तर तुम्हाला समजेल, याने हाय बनवला होता 2400 रुपयेपर्यंत, हा पोहोचला होता 2400 रुपयापर्यंत आणि लो जो याने बनवला होता तो 1800 सुद्धा हा खाली आलेला होता। पण मी आजचा रेट तुम्हाला सांगतोय 1800 रुपये। जवळपास याच्यामध्ये फॉल जो आला होता तो 25% यामध्ये करेक्शन पाहायला मिळतं। 600 रुपयांनी हा स्टॉक याच्या ऑल टाईम हायपासून खाली आलेला आहे। जेव्हापासून हा IPO लॉन्च झाला तेव्हापासून हा स्टॉक वरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो। आत्ता आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये करेक्शन पाहायला मिळतं आणि त्याचाच फायदा आत्ता या स्टॉकमध्ये घेण्यासारखा आहे। रिझन आहे कोविड किंवा सध्या ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सुरू असलेल्या घडामोडी, निगेटिव्ह घडामोडी, त्यामुळे मार्केट पण क्रॅश होतं आणि याचाच फायदा या स्टॉकमध्ये आत्ता आपण घेऊ शकतो। मार्केट करेक्ट झालं आहे, 600 रुपयांनी स्वस्त हा स्टॉक आत्ता मिळतो ऑल टाईम हायपासून। आत्ता आपण यामध्ये पहिली इन्स्टॉलमेंट करू शकतो। जे बजेट असेल मी आत्ता यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, माझ्याकडे जी अमाऊंट आहे ती मी आत्ता यामध्ये इन्व्हेस्ट करून सुरुवात करतोय। तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता। थोडंसं फायनान्शियल्स आपण जर याचे बघितले तर कंपनीचा नेट सेल 2013 56 कोटी रुपयाचा होता, तिथून पुढे 106, 2016 364, 19 845, 20 956 आणि 21 1406 कोटी। खूप मोठ्या प्रमाणात कंपनी ग्रो होते, म्हणूनच कंपनीचा स्टॉक पण ग्रो होतो आहे, त्याचं कारण कंपनी ग्रो होते। जर कंपनीचं नेट प्रॉफिट तुम्ही बघितलं
तर ते सुद्धा आपल्याला इम्प्रेसिव्ह पाहायला मिळतं. प्रॉफिट आफ्टर टॅक्स ज्याला आपण म्हणतो, 2013 8 कोटी रुपये कंपनीचं प्रॉफिट होतं आणि तिथून पुढे कंटिन्युअसली वाढत जाताना दिसतं आणि 21 133 कोटी रुपये, नॉट अ जोक, 8 रुपयावरून 133 कोटीपर्यंत 9 वर्षातच, 10 वर्षसुद्धा पूर्ण झालेली नाहीत, फक्त 9 वर्षात कंपनीचं प्रॉफिट जवळपास 15 पटीने वाढलंय. खूप मोठ्या प्रमाणात कंपनी ग्रो होते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जास्त फायनान्शियल्समध्ये आपण घुसणार नाही, डायरेक्ट आता आपण शेअर होल्डिंगमध्ये जाणार आहोत. शेअर होल्डिंग जर कंपनीचं बघितलं तर यामध्ये प्रमोटरचं शेअर होल्डिंग 60% इकडे पाहायला मिळतं, परत 17 मध्ये 96%. तिथून पुढे थोडंसं कमी होत गेलं, कारण यांना स्वतःचा IPO लॉन्च करायचा असतो, त्यामुळे शेअर होल्डिंग कमी करावं लागतं, कारण त्यांना आपले स्टेक्स आपल्याला विकावे लागतात. म्हणूनच कंपनीचा प्रमोटर 65% होल्डिंग स्वतःकडे ठेवतो. पब्लिक होल्डिंग तुम्ही इकडे बघू शकता, 34% पाहायला मिळते. हे सगळं मी कुठे बघतोय, स्टॉकेज या वेबसाईटवर. हे ॲप मी इन्स्टॉल केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता. सिम्पली याच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यावरून तुम्ही जॉईन करू शकता. यांना खूप चांगल्या प्रकारे आपण इकडून ॲनालिसिस करू शकतो. वेगवेगळे प्रोमो कोड्स आपल्याला पाहायला मिळतात फक्त आपल्यासाठी. यांचा एक प्रीमियम प्लॅन फक्त आपल्या मराठी संकेत कुटुंबासाठी पाहायला मिळतो. संकेत 100 जर तुम्ही तिकडे टाईप केलं तर त्यांचा प्रीमियम मंथली प्लॅन फ्री मिळू शकतो. एकही रुपया द्यावा लागणार नाही, 400 रुपयाचा प्लॅन फ्री मिळेल. ॲटलिस्ट फ्रीचा तरी तुम्ही उपभोग घ्या, बघा कशाप्रकारे प्लॅन आहेत, मग तुम्ही पुढचे प्रीमियम प्लॅन घेऊ शकता. आणि हे जे प्रीमियम ॲन्युअल स्टॉकेजचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये सुद्धा 35% डिस्काउंट पाहायला मिळेल. संकेत 35 जर तुम्ही टाईप केलं तर 25% डिस्काउंट स्टॉकेज क्लब ॲन्युअल प्लॅनमध्ये भेटू शकतो. संकेत 25 हा कूपन कोड जर तुम्ही वापरला तर. पुढचा स्टॉक आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, इकडे बघू शकता 412 रुपये सध्या प्राईस सुरू आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट याचे फायनान्शियल्स बघितले, हे सुद्धा खूप चांगले प्रचंड इम्प्रेसिव्ह आहेत. सेल जर बघितला तर 13 ला 601 कोटी रुपये होता, 14 ला 858 कोटी रुपये. कंटिन्युअसली याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळते आणि 2021 1768 कोटी रुपयाचा कंपनीचा सेल आहे. पण फक्त सेल असून उपयोगाचा आहे का? प्रॉफिट पण असायला पाहिजे ना, नाहीतर विनाकारण लॉस मेकिंग कंपनी आहेत. मोठ्या लेवलला IPO लॉन्च करतात, पुन्हा 10-8 दिवशी खाली पडतात आणि पुन्हा ते वर येण्याचा प्रयत्न करतात, कारण मोठ्या लोकांचं बॅकिंग असतं ना. पण असे स्टॉक जे खूप चांगले फंडामेंटली आहेत, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 22 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं 13 साली, तिथून पुन्हा ते ग्रो होताना पाहायला मिळालं. डायरेक्ट 21 127 कोटी रुपयाचं प्रॉफिट आहे कंपनीचं, विच इज रिअली इम्प्रेसिव्ह. आणि जर आपण याचा चार्ट बघितला ना तर अजून जास्त इम्प्रेसिव्ह चार्ट आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हापासून IPO लॉन्च झाला आहे तेव्हापासून कन्सिस्टंटली हा वर जातोय, कंटिन्युअसली स्टॉक वर जातोय. मग कुठलाही स्टॉक सलग वर जाणं बरोबर नाही का? तर कारण थोडंसं वर गेला पाहिजे, परत थोडंसं करेक्शन, परत थोडा वर, अशा स्टाईलने स्टॉक वर गेला पाहिजे तर तो कधीही आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. आपल्याला इकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी मौका मिळेल आणि या योग्य वेळी जर आपण इन्व्हेस्ट केलं ना, प्रत्येक डिपला जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा खूप चांगलं ॲव्हरेजिंग होतं आणि खूप चांगले रिटर्न्स पण मिळतात. याचाच फायदा आपण इकडे घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता याचा हाय जवळपास याने हाय गाठला होता 625 रुपयाचा. एका रेंजमध्ये हा स्टॉक कन्सॉलिडेट होत होता आणि पुन्हा याच्यामध्ये करेक्शन पाहायला मिळालं आणि हा येऊन पोहोचला 412-410 रुपयावर. जवळपास हा स्टॉक 35% जास्त करेक्ट झालेला आहे. म्हणजेच काय, जेव्हा मार्केट थोडंसं नॉर्मल होईल तेव्हा पुन्हा हा स्टॉक वरच्या दिशेने जायला सुरू करेल. वरच्या दिशेने फक्त जाणार नाही तर यामध्ये एक मोठी गोष्ट होऊ शकते, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लेवलला हे मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये पोहोचलं, जेव्हा हा ब्रेकआउट देईल तेव्हा अजून मोठे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतील. सोप्या भाषेत 35% हा स्टॉक डाऊन झालेला आहे, म्हणजेच जेव्हा ही लेवल क्रॉस करेल तेव्हा इझिली तुम्हाला या लेवलपासून 40-50% रिटर्न तर मिळणारच आहेत, पण हा ब्रेकआउट तुम्हाला खूप चांगले अजून रिटर्न देईल, कारण एका रेंजमध्ये मार्केट कन्सॉलिडेट झालंय, स्प्रिंग करून दाबण्यात आलेला आहे. आणि जो काही दाब असेल तो मोठ्या लेवलला जेव्हा रिलीज होतो तेव्हा मोठे टार्गेट्स पुढे पण पाहायला मिळतात. म्हणजेच 50% रिटर्न याचे कुठेही गेलेले नाहीत लॉंग टर्ममध्ये. पुढच्या आठवड्यात मिळतील ही अपेक्षा ठेवू नका. हा ऑब्व्हियस आहे, पोझिशनल ट्रेड जर आपला असेल तर शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न मिळूच शकतात. मी हा स्टॉक तुम्हाला रिकमेंड करतोय लॉंग टर्मसाठी. प्रत्येक डीपला यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, रूट मोबाईल असेल किंवा हा लक्ष्मी ऑर्गॅनिक्स असेल, दोन्ही स्टॉक आपल्याला लॉंग टर्मसाठी आहेत. लॉंग टर्ममध्ये जेवढे डीप्स येतील प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करा,
खूप चांगले तुम्हाला रिटर्न मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पोर्टफोलिओ आमच्या अंडर असावा, मी त्याला मॉनिटर करावं, माझ्या टीमने करावं, आमच्या कंपनीने करावं, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्मॉल केसची, रिच मी स्मॉल केस तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या माध्यमातून तुमच्या कंप्लीट इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी आम्ही घेतोय, पैसा तुमचा, मेहनत आमची, ग्रोथ ही 100% ठरलेली आहे. शेअर मार्केट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, तुम्हाला माहितीच आहे. थोडंसं करेक्शन आत्ता ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे, याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. जर तुम्ही त्या स्मॉल केसमध्ये इन्व्हेस्ट केलं ना, खूप प्रचंड रिटर्न तुम्हाला पुढे जाऊन मिळू शकतात आणि खूप चांगली ग्रोथ तुम्हाला मिळू शकते, कारण आमची त्यावर नजर असते. जी माहिती हवी ती या नंबरला विचारू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो, व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.